सांगली शहराचा विस्तारित भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिंदेमळा संजयनगर लक्ष्मीनगर या भागाकडे जाणारे मुख्य रस्ते आता रुंद झाले आहेत. यासाठी स्थानिक भाजपा नेते अतुल माने यांनी पाठपुरावा करत प्रशासनाला रस्ते रुंदीकरण करण्यास भाग पाडले. त्यामुळे आता राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ते संजयनगर मंगळवार बाजारलक्ष्मी मंदिर या मार्गाकडे जाणारे रस्ते हे पूर्ण क्षमतेने तयार केले जात आहेत. यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून आहे त्याच रस्त्यावर पुन्हा रस्ते करण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र स्थानिक भाजप नेते अतुल माने, रवींद्र ढगे, भूपाल सरगर, राजू पठाण आणि सर्व भाजपा पदाधिकारी यांनी प्रशासनाचा हा बेत हाणून पाडला. यावेळी हा रस्ता पूर्ण क्षमतेने व्हावा अशी मागणी करत चालू असणारे काम भाजपाकडून बंद पाडण्यात आले. यामुळे महापालिका प्रशासनाला हे मुख्य रस्ते रुंदीकरण करण्याचा वेगळा एस्टिमेट करावे लागले. त्यामुळे अतुल माने यांच्या या पाठपुराव्यामुळे होळकर चौक ते लक्ष्मीनगर मंगळवार चौक ते आयकॉन हॉटेल आणि होळकर चौक ते संजयनगर हे प्रमुख मार्ग आता पूर्ण क्षमतेने केले जात आहेत. याबद्दल अतुल माने यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. केंद्र सरकारच्या भांडवली योजनेतून महापालिकेसाठी मंजूर करण्यात आलेल्या 78 कोटी रुपयाच्या निधीमधून आमच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये 9 कोटीचे रस्ते मंजूर करण्यात आले होते. त्यामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ते कारखाना रोड, त्याचप्रमाणे महावीर रेल्वे ब्रिज ते लक्ष्मी देऊळ, मंगळवार बाजार कलवड ते आयकॉन हॉटेल व आनंद पार्क चौक ते शिव मंदिर असे 4 रस्ते मंजूर करण्यात आले होते. पण प्रशासनाच्या चुकीमुळे या ठिकाणी रस्त्यावर रस्ते धरण्यात आले होते. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे पंडू सरगर असतील, रवींद्र ढगे असतील, राजू पठाण असतील यांच्या माध्यमातून आम्ही या कामाला विरोध केला. व या विरोधाची दखल खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगे यांनी घेतली. त्यांनी प्रशासनाला बोलावून घेऊन की सदरच्या कामांची पाहणी केली आणि पाहणी केल्याअंतर्गत त्यांनी प्रशासनाला आदेश दिले की सदरच्या कामाचे इस्टिमेट हे चुकीचे आहेत आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहेत त्या पद्धतीनं त्या रस्त्यांची पुनश्च पाहणी करून सदरच्या कामाचे रुंदीकरणासह इस्टिमेट सादर करा. त्यांच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनानं सदरचे रस्ते पूर्ण रुंदीने व इस्टिमेट तयार केले व प्रशासनाने पुन्हा हे रस्ते जे आहेत ते आहे त्या रस्त्यावर डांबरीकरण न करता पूर्ण रुंदीनं रस्त्यांचं काम चालू केलेलं आहे. काही रस्ते थोड्या प्रमाणात रुंदीकरण होत आहे पण ते देखील रस्ते भविष्या काळामध्ये आम्ही त्या क्वांटिटीमध्ये बसतील तेवढे रस्ते आपण रुंदीकरण केलेलं आहे. भविष्य काळामध्ये राहिलेलं रुंदीकरणसुद्धा आम्ही खासदार संजय काका पाटील व आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून पूर्ण करून घेऊ व या प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व 80 फुटी, 50 फुटी व 100 फुटी हे रस्ते पूर्ण रुंदीने रस्ते करून घेऊन जेणेकरून दळणवळणासाठी एक तिथल्या नागरिकांना अत्यंत सोयीची होईल व या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून जाईल. माझी निश्चितच खात्री आहे की आजपर्यंत या कुठल्याही प्रभागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पूर्ण रुंदीने गटर टू गटर रस्ते कुठलेही झाले नाहीत. त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून हा एक नवीन पायंडा व लोकांच्यासाठी आलेल्या निधीचा आमच्या दृष्टीने आम्ही योग्य वापर करून घेऊन एक नागरिकांना चांगली सोय उपलब्ध करून दिली.